नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी सौ राजश्री भागवतराव पवार भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी येथे विज्ञानाची शिक्षिका आहे जेव्हापासून मी कृतींच्या साहाय्याने विज्ञान हा विषय शिकवते तेव्हापासून मला समजले आहे की विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञानाची भीती कमी झाली आहे वर्गातला प्रत्येक विद्यार्थी आता मी काय शिकवते याकडे लक्ष देतो उलट विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची गोडी वाढू लागली आहे या व्हिडिओमध्ये मी आठवीच्या विद्यार्थ्यांना सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण हा धडा कसा शिकवला हा शिकवताना कोणकोणत्या कृतींचा वापर केला याचा अनुभव मी शेअर करते आहे या कृतींमुळे विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाची गरज का आहे हे समजले त्यांच्या शरीररचनेनुसार वर्गीकरण व्यवस्थित करता आले सूक्ष्मजीवांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये समजली चला तर मग सुरू करूया सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा धडा शिकवण्यापूर्वी सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम जीवाणूजन्य रोगांची माहिती तसेच आंबवून तयार केलेले पदार्थ यांची माहिती विद्यार्थ्यांना आहे का याची खात्री करून घेतली कारण याची पुढे धड्यामध्ये गरज भासणार आहे विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाची ओळख करून देण्यासाठी मी काही दैनंदिन जीवनातील उदाहरणे सांगितली जर घरामध्ये काही अन्नघटक जसे दूध फळभाज्या पालेभाज्या असतील तर त्या काही का तासानंतर खराब झालेल्या दिसतात इतर वस्तूंमध्ये मात्र फरक पडत नाही मग हे असे का होते तर इथे मी स्पष्ट केले की हे फक्त सूक्ष्मजीवांमुळे होते आणि यामुळे या, या उदाहरणांवरून विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवाच्या अस्तित्वाची कल्पना आली पण मग हे सूक्ष्मजीव आपण डोळ्याने पाहू शकतो का या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शीची आवश्यकता असते मग मी घरगुती टाकाऊ पदार्थांपासून सूक्ष्मदर्शी बनवली या सूक्ष्मदर्शीसाठी लागणारे साहित्य काचेची स्वच्छ बरणी पाणी आरशाचा तुकडा किंवा सीडीचा तुकडा आणि पारदर्शी चिकटपट्टी कृती काचेची बरणी उलटी ठेवा त्याखाली आरशाचा तुकडा ठेवा जेणेकरून प्रकाश किरण त्याला धडकून वर परावर्तित होतील बरणीच्या बुडावर बारीक वाळूचे कण ठेवा तिच्या झाकणाला मधोमध एक बारीक छिद्र पाडा आणि त्यावर पारदर्शी चिकटपट्टी चिटकवा झाकण बरणीच्या बुडावर ठेवा छिद्रावर बारीक पाण्याचा थेंब अलगट ठेवा हा थेंब म्हणजे आपले सूक्ष्मदर्शीचे भिंग आता पाण्याच्या थेंबातून वाळूचे कण बुरशी शैवालाचे धागे मोठे झालेले बघा आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाची जाणीव झाली त्यांचा अभ्यास सूक्ष्मदर्शीतून करता येतो हे त्यांना समजले यापुढे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण का करायचे कसे करायचे हे मी पुढील कृतीतून त्यांना समजावून सांगितले या चित्रामध्ये काही निळ्या काळ्या इत्यादी रंगांचे लहान मोठे चौकोन त्रिकोण वर्तुळ आहेत त्यांचे रंग आकार अशा गुणधर्मानुसार त्यांचे वर्गीकरण होऊ शकते इथे सगळे चौकोन एकत्र आहेत सगळे त्रिकोण एका ठिकाणी आणि सगळे वर्तुळ एका ठिकाणी आले आहेत आता तुम्ही माझ्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विविध रंगाचे आकाराचे पुठ्ठ्यांचे तुकडे किंवा इतर वस्तू यांचे वाटप करा विद्यार्थ्यांना त्यांच्या मताप्रमाणे वर्गीकरण करू दे व त्यानंतर त्यांनी कोणत्या गुणधर्माचा वापर करून हे वर्गीकरण केले याबाबत या चर्चा करा या विविध तुकड्यांप्रमाणे सृष्टीत बरेच डोळ्यांना दिसणारे व न दिसणारे सजीव आहेत ते कोणकोणते आहेत तुम्हाला माहीत आहेत का जे दिसत नाहीत ते कोण आहेत सूक्ष्मजीवांचे गट व उपगट कोणते आहेत या विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि बरेच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिली यानंतर सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाची गरज का भासते हे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले याबरोबरच आर एच विटाकर यांच्या वर्गीकरणाची पद्धत समजावून सांगितली यावर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जेणेकरून त्यांना किती समजले याचा अंदाज आला विद्यार्थ्यांना सजीवांच्या वर्गीकरणाची वैशिष्ट्ये विविध उदाहरणाद्वारे मी सांगितली प्रथम मोनेरा गटातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास सूक्ष्मदर्शीच्या साह्याने केला ही जी कृती आहे ती पुढीलप्रमाणे या कृतीसाठी साहित्य सूक्ष्मदर्शी घरगुती पद्धतीने बनवलेले दही रंजकद्रव्य क्रिस्टल व्हायोलेट काचपट्टी आणि पाणी कृती दह्यावरील पाणी एका काचपट्टीवर टिपा त्यामध्ये एक थेंब रंजकद्रव्याचा म्हणजेच क्रिस्टल व्हायोलेट घालून वाळवा त्यासाठी आपण काचपट्टी मेणबत्तीच्या ज्योतीवरून पटकन फिरवू आता सूक्ष्मदर्शीचा वापर करून दह्यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टो जीवाणू बघू शकतो यानंतर त्याची विद्यार्थ्यांनी वहीत आकृती काढली मोनेरा गटाची विद्यार्थ्यांशी प्रथम चर्चा केली तसेच विद्यार्थ्यांबरोबर आर एच विठाकर यांच्या वर्गीकरणासाठी कोणते कोणते निकष वापरले आहेत यावरही चर्चा केली सूक्ष्मदर्शीतून मोनेरा गटाची ओळख ज्या पद्धतीने करून दिली तसेच इतर गट आदिजीव शैवाल कवक या गटांचीही ओळख करून दिली तसेच कवक कवकांचे प्रकार ते कुठे आढळतात कोणते त्यांचे उपयोग आहेत याबाबत या चर्चा केली आणि यांचा शोध एकत्रितरित्या घेतला यानंतर पाठाच्या शेवटी उपयोजनात्मक कृती दिली फळ्यावर सूक्ष्मजीवांची नावे लिहिली व प्रत्येक सूक्ष्मजीव कोणत्या वर्गात मोडतो आणि का मोडतो हे विद्यार्थ्यांना लिहायला सांगितले व काही प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यास दिले सूक्ष्मजीवांचे गट व उपगट कोणते आहेत तुम्ही नवीन वर्गीकरण सुचवू शकता का सूक्ष्मदर्शीतून सूक्ष्मजीवांच्या निरीक्षणाचे महत्त्व सांगा कवकांचे पोषण कसे होते विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा इत्यादी विद्यार्थ्यांच्या उत्तरावरून हा धडा नीट समजला याची मला खात्री पटली माझं कृतीयुक्त अध्यापन आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कठीण संकल्पना कृतीतून शिकवल्यामुळं विज्ञान समजून घेणं सोपं गेलं पूर्ण पाठामध्ये विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी होते या कृतींचा विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केला आणि आप तुम्हीही तुमच्या विद्यार्थ्यांना या कृती करायला सांगा माझा पूर्ण लेसन प्लॅन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तुमच्या विद्यार्थ्यांना या कृती आवडल्या का हे नक्की कळवा धन्यवाद